आफ्टरनून, मी सुहास गुजर तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल होम टूर बाय सुहास गुजरमध्ये। तर तसेच सगळे ठीकच असाल अशी आशा करतो। तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल रुनवाल गार्डनचा, जो 2 BHKचा नवीन वेरियंट त्यांनी काढला होता, त्याचा मी व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला। आत्ता मी फक्त इथे काय काय प्रोग्रेस आहे, काय कसं काय प्रोग्रेस चालली आहे, काय प्रोग्रेस झाली आहे ते दाखवण्यासाठी इथे आलो आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता यांचा फेज 1 जो की रेडी आहे, जो 2022 त्याचं पोझिशन आहे, तो ऑलमोस्ट सगळं रेडी आहे। पुढे बघा तर फेज 2 आहे, हा मधला गॅपमध्ये ते पार्किंगचा जो बोललो ॲज डिस्कस केल्याप्रमाणे इथे पार्किंगचा तो टॉवर येणार आहे प्लस एम्युनिटीजवाला। इकडून पुढे गेलात तर तो फेज 3 दिसत असेल आणि हा जो ब्लँक स्पेस आहे तिथे फेज 4 होणार आहे। ही डेव्हलपमेंट आहे इथे आणि तुम्ही आता इथे बघू शकता क्रिकेट ग्राउंड, केवढं मोठा असा क्रिकेट ग्राउंड पण तयार केलेला आहे। पुढचा एक वॉक थ्रू तुम्हाला देईनच मी की काय काय डेव्हलपमेंट आहे, काय आहे ते पुढे तुम्हाला दिसेलच, तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो। चला बघूया। हे तुम्ही बघू शकता हे ट्रॅक असा केलेला आहे जो आपण बेअर पायाने चालू शकतो याच्यावरती, ज्याने की आपली जी ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया असते ती जरा चांगली होते, त्यासाठी हा ट्रॅक केलेला आहे। तर त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता मेडिटेशन सेंटर्स पण उभे केलेले आहेत, 2 मेडिटेशन सेंटर्स। आणि त्याचबरोबर समोर तुम्ही एक बघू शकता असं गजोबो टाईप केलेलं आहे जिथे सिटिंग अरेंजमेंट दिली जाईल, तिथेही बसून तुम्ही हे करू शकता। आता पूर्ण तुम्ही बघू शकता हे वॉक थ्रू आहे पूर्ण, इथे गार्डनचा स्पेस जसं आहे तुम्ही या गार्डनमध्ये फिरू शकता संध्याकाळच्या टायमिंगला, हे गार्डन तुम्ही बघताच आहे सगळं। तसं पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसतच असेल समोर एक किड्स प्ले एरिया पण आहे तिथे। हा तुम्ही बघू शकता हा किड्स प्ले एरिया आहे सगळा, जो की रेडी झालेला आहे सगळं, त्याच्याच बाजूला गार्डन्स आहेत। आणि इकडे जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये फिरत असाल तेव्हा वॉशरूमची सुविधा पण केलेली आहेत, समोर बघू शकता हे वॉशरूम्स। आणि ही बघू शकता थोडी थोडी सेटिंग अरेंजमेंट आहे, आता तुम्ही बघू शकता हे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। आणि लेफ्ट साईडला बघाल तर ते सगळे शॉप्स आहेत, इथे फ्युचरमध्ये शॉप्स येऊ शकतात आणि इथे बसून जरा चिलआउट पण करू शकता, म्हणजे इव्हिनिंगचा टाईम बोला, ऊन आता एवढं ऊन आहे दुपारचं पण ऊन काही खाली लागत नाही आहे, म्हणजे झाडांचा गार्डनचा बोलतात ना गार्डन हे प्रॉपर एकदम केलेलं आहे सगळं। ते बघू शकता मिनी क्रिकेट ग्राउंड आणि स्मॉल गजेबोज इथे पण अवेलेबल आहेत, जे फेज 3 आणि फेज 2 एकदम समोर फेसिंगला आहेत। तर आता पण आलो 1 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे वेरियंट तो बघण्यासाठी। तर हा टोटल आहे 463 कार्पेट एरियाचा आणि यामध्ये आहे 23.79 बाल्कनी अप्रॉक्स। तर चला एक व्ह्यू घेऊया। हा आहे याचा हॉल पूर्ण, तुम्ही बघू शकता किती स्पेशियस असा आहे आणि ओपन किचन कॉन्सेप्ट दिलेली आहे यामध्ये, तुम्ही बघू शकता हा ओपन किचन। इथे पाहिजे तर तुम्ही नंतर पार्टिशन घालून तो सेपरेट पण करू शकता। हा याचा कॉमन वॉशरूम जो की ऑल जॅग्वार फिटिंग आणि सगळं केलेलं आहे त्याच्यासोबतच। हा हॉल मध्येच 23-24 feet ची बाल्कनी दिलेली आहे, जी तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे दिलेली आहे। तर पुढचा सेक्शन म्हणजे त्याचा बेडरूम, तर बेडरूम बघूया। बेडरूम आहे दिलेला मास्टर बेडरूम ज्याचं की अटॅच वॉशरूम आहे विथ ऑल फिटिंग्स। हा वॉर्डरोब पण बघू शकता प्रॉपर एकदम सेटअप करून दिलेला आहे, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे फर्निश करू शकता जर फ्युचरमध्ये जर तुम्ही 1 BHK हा जर घेतला तर 463 तर हा आपण आता 1 BHKचा टूर बघितला। तर आता आपण 2 BHKचा वॉक थ्रू बघूया एक। तर चला तिकडे बघूया 2 BHKचा 2 BHK 669 वेरियंटचा सॅम्पल फ्लॅट बघू शकता विथ फर्निश। हा याचा असा प्रशस्त हॉल दिलेला आहे एकदम विथ अटॅच बाल्कनी पण आहे याला। हा किचन एक जरा वेगळा कॉन्सेप्ट दिला आहे यामध्ये, मोठा असा किचन आहे, समोर पुढे गेला तर ड्रायज एरिया पण आहे त्याला अटॅच लेफ्टला।
क्योंकि इनफ आहे वॉशिंग मशीन आणि ठेवायला. पुढे गेलात तर तुम्हाला आता पुढे 2 BHK मधले 2 बेडरूम बघा. हा आहे स्मॉल बेडरूम, स्टडी रूम बोलतात त्याला, तो पण प्रॉपर अरेंज करून दिलेला आहे त्यांनी. दुसरा बेडरूम बघूया आपण, सेकंड बेडरूम, जो की आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचा वॉशरूम विथ ऑल फिटिंग्स. हा आहे मास्टर बेडरूम. बाहेर बघू शकता तुम्ही, हा कॉमन वॉशरूम आहे जो सगळ्यांना कॉमन असा 2 BHK. हा ऍक्च्युअल फ्लॅट मधून ओव्हरव्ह्यू तुम्ही बघू शकता, खाली पूर्ण क्रिकेट ग्राउंडचा व्ह्यू, तसाच समोर जे कन्स्ट्रक्शन जे फेज 4 चालू आहे ते आहे फेज 3. आणि यामधला गार्डनचा एरिया बघा कसा इथून दिसतो तो पूर्ण ऑसम एकदम. गार्डन्स हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमचं कमेंट्स आहेत ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तसंच आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करेल, तर तुम्हाला फर्दर काही क्वेरी असेल किंवा साईट व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही फर्दर तुम्हाला गाईड करू. तसंच इकडचे जे एम्युनिटीज काय काय आहेत, कनेक्टिव्हिटी काय आहेत, त्याचे सगळे डिस्क्रिप्शन आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करू, तिथून तुम्हाला तीही इन्फॉर्मेशन भेटत जाईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, ज्याने की तुम्हाला फ्युचरचे अजून कुठल्या कुठल्या प्रोजेक्टचे व्हिडिओ मी अपलोड करू शकतो. आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. चला भेटूया मग पुढच्या प्रोजेक्टसाठी.